make him whistle like a missile. Bomb, bomb. नमस्कार सखींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल कविता डेंगळे मेकओवर. या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहे मेकअप, हेअर, स्किन केअर, किचन, ट्रॅव्हल अँड फॅशन यासारखे नवनवीन व्हिडिओ. माझ्या चॅनलसाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत ट्रॅव्हलिंग. लोकमत सखी मंचे ग्रुप आयोजित बचत गटाच्या अध्यक्षा तसेच पंचायत समिती सदस्य सौ निर्मलताई गुंजाळ यांनी प्रौढ महिलांसाठी एक दिवसीय देवदर्शन ट्रीप कामिना एकादशीनिमित्त आयोजित केली होती. या दरम्यान ट्रीपमध्ये घडलेल्या गमती जमती, हसी मजाक, मनाला वेधून घेणारे निसर्ग सौंदर्य तसेच व्यवस्थित देवदर्शन झाल्यामुळे मनाला मिळणारे समाधान, पावसाने उडालेली धांदल आणि आमचे फोटो सेशन करताना झालेली फजिती. चला तर मग सुरू करूया कालचा देवदर्शनाचा व्हिडिओ. हॅलो सखींनो, गुड मॉर्निंग. आजच्या देवदर्शनाला जाण्यासाठी गाडी आलेली आहे. आजच्या ट्रीपमध्ये प्रौढ महिला जास्त आहे, खूप काही शिकायला मिळणार आहे त्यांच्याकडून. ह्या आपल्या निमाताई. प्रत्येक महिलेची एक ओळख असते, स्वतःचं काही अस्तित्व असतं. आता आपल्या ग्रुपमधील प्रत्येकजण आपले नाव आणि आपले प्रोफेशन म्हणजेच आपल्या व्यवसायाची माहिती देत आहे. या आहेत आपल्या उषाताई, खूप स्मार्ट आणि सिन्सिअर असे व्यक्तिमत्व. ह्या बघा, स्वयंपाकात हुशार असलेल्या ताई कॅमेरा समोर आल्यावर मला म्हणतात डोक्याचं काढू का ठेवू. आजच्या ग्रुपमध्ये बघा, कुणी कुणाचं भाऊजाई लागतंय, कुणी कुणाची ननंद लागतंय, तर कोणकोणाची जाऊबाई लागतंय. खूप सारी खेचाखेची चालू आहे, खूप सारा हसी मजाक. आपल्या निमाताई बघा, सरस्वती ताईंची कशी खेचत आहे. प्रत्येकामध्ये काहीतरी स्किल आणि टॅलेंट दडलेलं असतं. आमच्या ग्रुपमधील सरस्वती ताईंचा आवाज एकदम कणखर आणि दणगट असा अमिताभ बच्चन सारखा, तर आम्ही त्यांना बच्चन ताई असं नाव दिले. चिंतामणी काकूंचे डोळे खूप घारे, म्हणून आम्ही त्यांना ऐश्वर्या राय असे नाव दिले. एवढा आनंद आपण आपल्या फॅमिली ट्रीपमध्ये सुद्धा नाही घेऊ शकत, इतका आनंद ह्या महिलांमध्ये मिळतो. मी सौ कविता सुनील डेंगळे मेकअप आर्टिस्ट आहे. खूप बिझी शेड्यूल आहे माझे प्रोफेशन, फॅमिली आणि जबाबदाऱ्या सांभाळून माझा नेहमी एक प्रयत्न हाच असतो की मी निमाताईंसोबत ट्रीपमध्ये जायचेच. आपल्या बायकांच्या कष्ट आणि जबाबदाऱ्या कधीच न संपणाऱ्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचे, आपले आरोग्य, आपली हेल्थ जोपर्यंत ठणठणीत आहे तोपर्यंत हा आनंद घ्यायलाच पाहिजे, नाही का? फॅमिली, जबाबदाऱ्या, दुसऱ्यासाठी जगता जगता स्वतःसाठीही जगायला पाहिजे. ट्रीप म्हटली की निमाताई आमच्या प्रिन्सिपल आणि आम्ही सगळ्या कॉलेज गर्ल्स. बघा, बाहेर भारी क्लायमेट बघून फोटोशूटसाठी निमाताईंना गाडी थांबायलाच लावली. सगळ्यांची रील्स बनवण्यासाठी मी त्यांना कॅटवॉक करून दाखवले. काय फजिती केली राव माझी या बायकांनी. ये मागे जा पुढे, हातात छत्री, एका हातात सेल्फी स्टिक, तो पाऊस पण पडतोय. आरा, ती छत्री पण गेली वाऱ्यानी. लयच गोंधळ केला ह्या बायकांनी. हे बघा पुन्हा तेच, ये मागे जा पुढे. एकीची रील्स निघेना आणि एकीचा फोटो छापेना. नंतर मी एकेकीला घेऊनच व्हिडिओ बनवला. मुक्का भाषण राव. फायनली बनवला भो व्हिडिओ. येथे आम्ही फराळासाठी थांबलो. 5 ते 6 तासांचा प्रवास असल्यामुळे सगळ्यांना भुका लागल्या होत्या. आम्हा 20-25 बायकांची ऑर्डर ऐकून त्या हॉटेलवाल्या दादांची धावपळच झाली. आमच्या निमाताईंचं बघा, निवांत फराळ चाललंय. वा, काय तो वडा, काय ते झिरकं, काय ते चटणी, समजा कसं ओक्केमध्ये हा.
यमुना डोई बुडाला ना। आमच्या ग्रुप मधील बऱ्याच माऊलींनी बरेच भक्तिगीते अभंग गवळणी सादर केल्यात। यमुना डोई बुडाला ना, खेळत होता इतकी डांडू, खेळत होता इतकी डांडू, इतकी उडाली ना। आता आपण नारायणपूर मध्ये दत्त मंदिरात आलेलो आहोत। या दत्त मंदिराची स्थापना 1964 साली झाली। या ठिकाणी अनेक दुःखी, पीडित आणि बाधित भक्तांचे निराकरण होते, म्हणून हे स्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते। येथे गुरुवार आणि पौर्णिमेला भाविक भक्तांची खूप गर्दी असते। आता आपण जात आहोत प्रतिबालाजी। येथे कबीर भगवान आणि वेणुगोपाळ स्वामींचं मंदिर आहे। तिरुपती बालाजीचं हे प्रतिरूप आहे। अगदी रेखीव आणि कोरीव असं संगमवरी काम आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं। सखींनो, येथे पण मोबाईलला परवानगी नसल्यामुळे मला फोटो आणि व्हिडिओज घेता येणार नाही। येथे दर्शन घेतल्यानंतर मनाला शांतता आणि समाधान मिळाल्याशिवाय राहत नाही। आमचे चारही ठिकाणचे दर्शन अगदी सुंदर आणि व्यवस्थित असे झाले। जाताना आम्ही आमदाराचा चहा म्हणजे गुळाचा चहा घेतोय। देवदर्शन घेत असताना कुणालाच थकवा नाही आला। सखींनो, नेहमीसारखीच ही पण ट्रीप माझी संस्मरणीय ट्रीप ठरली। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। मस्त रहा, खुश रहा। थँक्यू।